हॅलो, तर बघा आज आपण काय बनवतोय। तर आज आपण पुरी बनवणार आहोत। हे गोल गोल गोळे करून घेतलेत मी। कणिक मळून झाल्यानंतर तेलाच्या हाताने मी मस्त गोल असे कणिक केलेले आहेत। पोळपाट लाटणं तयार आहे। आणि बघा आता आपण मस्तपैकी हा एक गोळा घेतला आहे, त्याला पिठामध्ये आपण इकडून तिकडून गोल गोल फिरवून घेतला आहे। फिरवल्यानंतर आता आपण त्याला पोळपाटावर लाटणावर ठेवून असं गोलपणे लाटून घेतलेलं आहे। अगदीच गोल नसेल कारण मला कधी लाटता वगैरे येत नाही, पण मी गोल लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता तेल गरम केलेलं आहे, कढईमध्ये तेल तापलेलं आहे, अंदाज घेतलेला आहे। आणि त्यानंतर बघा ही पहिली पुरी माझी गेली आहे तेलामध्ये। आणि आता बघू आपली पुरी फुगते का। तर बघा यशस्वीरित्या आता आपली पुरी फुगलेली आहे, मस्तपैकी टम्म अशी फुगलेली आहे। आणि आता ही मंद आचेवर मी थोडी तिला तळणार आहे, कारण मंद आचेवरच तळायचं, कारण गरम आचेवर जर तिला तळलं तर ती लाल होते आणि मग तिचा स्वाद येत नाही, ती खापट खापट लागते। तर तुम्हाला माझं पुरी बनवण्याची टेक्निक कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा अशी पुरी बनवून बघा। मी आयुष्यात फर्स्ट टाइम ही पुरी बनवलेली आहे, तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। पुन्हा एकदा एक पुरी ही फुगलेली तुमच्यासाठी। थँक्यू सो मच।